गृह विभागातील सरसकट सर्व नोकर भरतीमध्ये तुर्तास तृतीय पंथीयांना संधी नाहीये। राज्य सरकार तर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी ही माहिती दिलेली आहे। मात्र एमपीएससी मध्ये तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास राज्य सरकारची तयारी आहे। 2.5 महिन्यांमध्ये तृतीय पंथीयांच्या शारीरिक चाचणीसाठी स्वतंत्र नियमावली बनवा असं हायकोर्टाने म्हटलंय। तृतीय पंथीयांची शारीरिक चाचणी 28 फेब्रुवारी नंतर नव्या नियमावलीनुसार घेण्याचे निर्देश आहे। 15 डिसेंबर पर्यंत एमपीएससी मध्ये अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे। 13 डिसेंबर पर्यंत वेबसाइट वरती तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्यायही उपलब्ध असणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, ही अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते, या संदर्भात काय माहिती? नक्कीच, या आधी जर आपण पाहिलं तर गृह विभागाच्या सरसकट भरत्या निघायच्या, त्यामध्ये दोनच ऑप्शन असायचे। एक म्हणजे पुरुष आणि स्त्री, यामध्ये तृतीय पंथीयांचा देखील ऑप्शन असावा अशी याचिकाही करण्यात आली होती। आणि या याचिके आज मुंबई हायकोर्टाने निकाली काढलेली आहे। त्याचबरोबर पोलीस भरती आणि इतर गृह विभागात ज्या नोकर भरती आहे त्यामध्ये सकट तृतीय पंथीयांना देखील संधी देण्याबाबत मुंबई हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे। 2.5 महिने तृतीय पंथीयांना शारीरिक चाचणीसाठी स्वतंत्र नियमावली बनवण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 28 फेब्रुवारी नंतर नव्या नियमावलीनुसारच ही संपूर्ण भरती होणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे। 15 डिसेंबर पर्यंत एमपीएससीची अर्ज करण्याची मुदत वाढवलेली असल्याची माहिती देखील हायकोर्टाने दिलेली आहे। त्यामुळे नक्की येणाऱ्या गृह विभागाच्या भरतीमध्ये तृतीय पंथीयांसाठी देखील ही महत्त्वाची संधी असणार आहे। अगदीच निश्चितच, खूप खूप धन्यवाद सूरज या सर्व अपडेट्स साठी।